फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आर्य सखीला पप्पांच्या विरोधात दिलेलं स्टेटमेंट मागे घ्यायला सांगतो. त्यासाठी सखी सामंतांना जाऊन भेटते, परंतु सामंत तिचं काही एक ऐकत नाहीत. सखीला आपण फसवले गेल्याचं कळतं. हेरंबला अटक झाल्यामुळे उमा सखीवर वैतागते, पण जेव्हा तिच्याच समोर सामंत हेरंबच्या थोबाडीत मारतो तेव्हा मात्र तिचा पारा चढतो. ती सखीला चाबकाने मारत सुटते. आर्य उमाला शांत करतो आणि हेरंबला लवकरात लवकर सोडवून आणण्याचं आश्वासन देतो. उमाच्या सांगण्यावरून दिवाकर पोलीस स्टेशनमध्ये सामंतांना सांगतो की सखीचं कोणतंही स्टेटमेंट ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही, कारण सखी मानसिक रुग्ण आहे. तसं मेडिकल सर्टिफिकेट आणि पेपर्स तो सामंतांना दाखवतो. या गोष्टीची खात्री पटावी म्हणून सखीला मेंटल असायलम मध्ये तपासणीसाठी भरती केलं जातं. मेंटल असायलम मध्ये सखीला समजावलं जातं, घाबरवलं जातं, मात्र सखीवर याचा काहीच परिणाम होत नाही हे पाहून डॉक्टर्स वैतागतात. आणि आता पुढे सोडा तिला. सखी वेडी नाहीये आणि शॉक ट्रीटमेंटची तर तिला अजिबात गरज नाहीये. सामंत अवठार वेडी येते, मगापासून किती वेळा समजावलं मी तिला पण ऐकतच नाहीये. माझा ऐकेल, ती माझा ऐकेल. सोडा तिला. हे बघ सखी, अजून विचार कर, तू वेडी नाहीयेस, तुला शॉक ट्रीटमेंटची सुद्धा गरज नाहीये हे मला चांगलं माहिती आहे आणि तुलाही. आणि हा शॉक आम्ही देत नाही आहोत तुला, तुझे स्वतःचे कुटुंबीय देत आहेत. त्यांनी सांगितलं की तू वेडी आहेस, मी म्हणत नाहीये. बघ सखी, मी वेडी नाहीये हा एक कट आहे असं मला लिहून दे. तुला या प्रकरणाचा लगेच मोकळा करतो मी, यस. नाहीतर आयुष्यभर तुला या इस्पितळात राहावं लागेल. आणि नाईलाचं नाही मी सुद्धा काही करू शकणार नाही. तेव्हा प्लीज, तुला शेवटची संधी देतोय, नीट विचार कर. घेऊन जाईल. इन्स्पेक्टर, उग
उगत सोडलं तुम्ही तिला. अहो एक झटका दिला असता ना तर पोपटासारखी बोलायला लागली असती. नाही डॉक्टर, सखी खरंच एक चांगली मुलगी आहे, पण दुर्दैवाने कासलेच्या घराण्याची सून असल्याची शिक्षा भोगते ती. ती निर्दोष आहे हे माहीत असूनही मला तिला शिक्षा द्यावी लागते. तिने आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आज ना उद्या नाईलाजाने आपल्याला हा मार्ग स्वीकारावाच लागेल. पण आता नाही, आता नाही, आपण थोडं थांबूया. काय सांगावं, कदाचित आपलं ऐकेल सुद्धा ती. आई येऊ. अरे ये ये आर्या, तुला आत येताना परवानगी घ्यायची गरज नाही बेटा. ये आई, तू सखीला वेडे ठरवलंस. कारण तुला माहिती. आई सगळं ठीक आहे, पण तुला एकदाही मला सांगावंस नाही वाटलं. मी का तुझ्या विरोधात जाणार नव्हतो ना. माहिती आहे मला, माहिती असून तू मला ह्यांना सोडवण्यासाठी कुठली रिस्क घ्यायची नाहीये आर्या. का? तुझा तुझ्या मुलांवर विश्वास नाही? सांग ना, आम्ही पप्पांना सोडवून आणू ही खात्री नाहीये तुला? आई प्रॉब्लेम काय? अरे बाप रे, अरे आप फोटो बघितलास का? आईस्क्रीम खाताना. अरे बाप रे, कसा दिसत होतास तू. अरे तुला आठवत, तुझ्याकडे 2 रुपयाची खोटी नोट होती. ते पैसे घेऊन तू त्या दुकानदाराकडे गेला होतास आणि आईस्क्रीम मागितलं होतं. त्याने ते पैसे बघून काही न देता तुला परत घरी पाठवलं होत. केवढा रडला होतास तू तेव्हा. तुझ्या पप्पांनी रातोरात दुकान विकत घेतलं होत. तेव्हा कुठे जाऊन तू हसलास? माहितीये मला. हा हा, बघ हा बघ फोटो तुझा शाळेतला. आज तुझा टीचर ना, ज्यांनी तुला बेंच वरती उभं केलं होतं. तुझ्या पप्पांना केवढा राग आला होता तेव्हा. बखटा सकट हात उचकटून दिला होता हातात. आई माहितीये मला. नाही माहिती, काही माहिती नाहीये तुला, काहीही माहिती नाहीये आर्या तुला. कुठला कोण तो दीड दमडीचा सामान सगळ्यांच्या समोर तुझ्या बापाच्या थोबाडीत मारतो आणि तू काही करू शकत नाहीस? काही माहिती नाहीये तुला. मला हे लवकरात लवकर बाहेर आलेले पाहिजेत. पैसा फेकून ज्याची थोबाडा बंद करायची त्याची थोबाडा बंद कर. ज्याला दाबायचं त्याला दाब, ज्याला वेडा ठरवायचं त्याला वेडा ठरव. पण काही करून मला हे बाहेर आलेले पाहिजेत. आर्या लक्षात ठेव. Ha ha ha!
नाव काय तुझं? अगं नाव काय तुझं? नाव काय तुझं? सखी माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ तूच घेतलं, माझं बाळ, माझं बाळ, लहानसं माझं बाळ तूच घेतलं, माझं बाळ, माझं बाळ कुठे, माझं बाळ सांग, माझं बाळ कुठे, कुठे माझं बाळ, कुठे माझं बाळ. आलं आलं वटवागुळ आलं. तरी म्हटलंच मी रात्र झाली अजून उगवलं कसं नाही? नाही वटवागुळ नाही, कबूतर. कबूतर रोज नवीन नवीन खबरी आणणार कबूतर. आज एक सॉलिड खबर आहे, ऐकणार काय कासले? सांग ना बाबा सांग. आज तुझा व्याही आला होता तुला सोडवायला. जास्त दात विचकू नको, काय सांगायचंय ते सांग, नाही तर निघून जाईल ना. रुबाब हेरंब कासलेचा रुबाब, ज्याची काम अशी अशी चुटकी सरशी व्हायची, ज्याला दुनिया सलाम ठोकायची, त्याला जेलमधून सुटण्यासाठी सुनेची गरज पडावी. वेड्या सुनेच्या जीवावर सुटणार हेरंब कासले. रुबाब बघा, मी एवढं बोलतोय काय काय फरक आहे? चेहऱ्यावरची माशी सुद्धा हल्ली नाही. काय पण सवयी असत नाही, सवय नाही कोडगेपणा, कोडगेपणा म्हणतात याला. बायकांच्या जीवावर उड्या मारायच्या, घरातल्या सोनांना वेड ठरवून तुरुंगातून सुटायचं आणि म्हणे मी कासले भाई. तुम्ही कसले भाई? तुमच्यापेक्षा ते परवडले. तू बोलला असेल निघत आहे. लक्षात ठेवा, मला एका ज्योतिषाने सांगितलंय माझ्या खुनांची 100 एका खाकीवाल्यानंच साजरी होणार. तू जर सावध राहा. आणखीन एक गोष्ट सांगतो तुझ्या माहितीसाठी, या इथून मी मानानच बाहेर जाणार, कळलं? चल निघा. कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? माझं बाळ आहे मला. कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? बाळ कुठे? कुठे? कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? मला इथून बाहेर काढा, मला नाही राहायचं इथे, मारतील मला, मला इथून बाहेर काढा, नाही राहायचंय मला इथे. इन्स्पेक्टर, काल तुम्ही असायला हवे होतात. तुमचा संशय खरा असल्याचं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं असतं. सखी वेडी नाही हे मला माहिती आहे डॉक्टर, पण ते सिद्ध करायला पुरावे हवेत मला.
ती वेडी नसून नॉर्मल असल्याचे रिपोर्ट हवेत मला, जे तुम्ही मला देऊ शकता। ती नॉर्मल असल्याचं रेकॉर्डिंग करा, तिला उलटसुलट प्रश्न विचारून सत्य बाहेर काढा, तिची लाय डिटेक्टर टेस्ट करा डॉक्टर, काही करा, पण ती वेडी नसल्याचं सिद्ध करायचंय मला, आणि त्यासाठी ठोस पुरावे हवेत, ठोस पुरावे, कळलं? मिळतील इन्स्पेक्टर, तिचं राहणीमान, तिचे हावभाव, तिच्या प्रतिक्रिया सगळं नॉर्मल आहे, वेडेपणाचा अंश सुद्धा नाहीये। सखी वेडी नसल्याचा पुरावा ती स्वतःच देईल। कोण? मी मेंटल असलेल्या मधून वॉर्डबॉय तुकाराम बोलतोय। मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचंय। अरे तुम्ही काय करत होता तिकडे? हे बघा पप्पा, बाहेर येण्याच्या मार्गात जर कोणीही आडवं आलं ना, तर मी एकालाही सोडणार नाही, लक्षात ठेवा। एक तर आदित्य वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ माजलाय, त्या सखीने फोन, मी नंतर करतो। काय झालं? काही नाही, मी बघतो ना, काही होणार नाही, पप्पा नक्की येतील। काय झालं? काय बोलणार, त्या सखीने सगळ्याचीच माती करायची ठरवली। तिला असायलम मध्ये पाठवण्याचा तुमचा प्लॅन फसणार आहे बहुतेक। पप्पा काही सुटत नाही त्यात। ए काय बोलतोयस? हो, मला आत्ताच मेंटल असायलम मधून त्या वॉर्ड बॉयचा फोन आला होता, म्हणजे मी माझी माणसं पेरून ठेवली आहेत तिथे खबरी म्हणून, त्यांनीच मला सांगितले। तू वेळी आहेस हे तुला सिद्ध करायला पाहिजे, आणि जर ते तू सिद्ध केलं नाहीस तर आयुष्यभर तुला इथेच राहावं लागेल, आणि तुझ्या जोडीला तुझ्या आई बापाला इथे आणून बसवीन मी, समजलं? तोंड उघड बघू। बरं, डोळे दाखव।